आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी झालेल्या शिक्षेत पती व सासूस मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाला असल्याची माहिती ऍडव्होकेट रितेश थोबडे यांनी दिली आहे। विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात सासू व पती यांना मुंबई उच्च न्यायालयातून अपिलामध्ये जामीन मंजूर झाला। या प्रकरणातील माहिती अशी, पूजा दत्तात्रय शिवशरण हिचे लग्न पती दत्तात्रय यांच्या बरोबर 2010 साली झाले होते। पती दत्तात्रय हे काही कामधंदा करीत नसून दारू पिऊन पत्नीचा चारित्र्यावर संशय घेऊन तीस मारहाण करीत असे व तिची सासू लग्नामध्ये मानपान बरोबर केला नाही म्हणून तीस त्रास व जाचाट करीत असे। या त्रासास व जाचाटास कंटाळून पूजा हिने 12 सप्टेंबर 2016 रोजी आत्महत्या केली। तिच्या आत्महत्येस जबाबदार व आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पती दत्तात्रय सासू चंदा यांच्यावरती महिताची आई लक्ष्मीबाई यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती। सदर गुन्ह्यामध्ये तपास झाल्यानंतर चार्जशीट दाखल करण्यात आली व सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे खटला चालला। खटल्याच्या अखेर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पती दत्तात्रय व सासू चंदा यांना 306 आयपीसी व 498 आयपीसी या कलमांतर्गत दोषी धरून त्यांना 8 वर्ष व 7 वर्ष सक्तमजुरीची सजा ठोठावण्यात आली होती। सदर शिक्षेच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आरोपींच्या वतीने अपील दाखल केला। सदर अपिलाच्या मध्ये आम्ही जामिनाचा अर्ज दाखल केला होता। सदर अर्जाच्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही फिर्याद ही उशिरा दाखल केली गेली असून साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती आहे। हे सर्व मुद्दे न्यायमूर्तींच्या पुढे आणले, ते मुद्दे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी अपीलच्या पेंडिंग असताना पती दत्तात्रय व सासू चंदा यांना जामीन मंजूर केला। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।